काय झालं सर, गाडी बंद वगैरे झाली आहे का? बंद पडली. मग मी एक काम करतो, मी तुम्हाला घरी सोडतो, तसेही मी त्याच रूटला चाललोय. चला. अरे नाही ना, मेकॅनिक येतोय, तो रिपेअर करून मग जाईन मी घरी. सर कसं आहे ना, माझ्या एक ओळखीचा गॅरेजवाला आहे, तो तुमची गाडी घेऊन जाईल आणि एकदम क्लीन टकाटक करून दुसऱ्या दिवशी आणून सुद्धा देईल. तुमच्या इथे थांबायचा वेळ असेल ना? अरे नाही नाही, तो माझा नेहमीचा मेकॅनिक आहे, त्याला या गाडीबद्दल सगळं माहिती आहे, तो येतोच आहे. मग ठीक आहे, तो येईपर्यंत मी तुम्हाला कंपनी देईल. वेळ आहेस का कंपनी घेतो घरी जा. सर तेवढंच आपलं बोलणं होईल ना? काय बोलायचं तुला? सर तुम्ही त्या आंबेडकरांनी दिलेले पेपर असे न वाचता कसं काय साईन करता? म्हणजे सर कोणताही पेपर असं न वाचल्याशिवाय साईन करू नये. इट्स ऍज रिस्की ऍज सायनिंग अ ब्लँक पेपर. तुमच्यासारख्या मुरलेल्या बिझनेसमॅनला असं सांगायची गरज नाहीये, पण काय माहिती का मला यांना सांगावं असं वाटतंय. अरे मला सांग, या वारंगची कंपनी जॉईन करायला तू चाललेला ना माझ्या घरी कन्व्हिन्स करायला मला, आणि आता तुला त्याच्यावर विश्वास नाहीये. असं नाहीये की माझा कार्तिक सरांवर विश्वास नाहीये, पण मला तुम्हाला फक्त हेच सांगायचंय की जर आपल्या समोर कोणतंही डॉक्युमेंट आलं ना, तर त्याचं ब्लाइंडली फॉलो नाही करायला पाहिजे, त्याच्यावर नीट वाचून साईन करायला पाहिजे. आणि तुम्ही ना त्या आंबेडकरांना एकदम ब्लाइंडली फॉलो करताय. काय टेन्शन नाहीये, त्यांचं डॉक्युमेंटेशन एकदम सॉलिड असतं. पण सर कसं आहे ना, आपण एखाद्या डॉक्युमेंटवर जर साईन केली, ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी होते ना. पण त्यासाठी तुम्ही वहिनी आपलं काय ठरलं होतं, तू जाता जाता ते ब्रोशर कलेक्ट करणार असं ठरलं होतं की नाही आपलं? मग का नाही केले? ओ अच्छा, तू जर ते ब्रोशर नेले असतेस आणि तिकडे त्या ब्रोशर्सचं कौतुक झालं असतं, तर तुला ते आवडलं नसतं, त्याचं क्रेडिट मला मिळालं असतं ना. ओ आता कळलं मला, म्हणून तू प्रिंटर वाल्याचं कारण देतेस हो ना. शिल्पी अगं काय बोलतेस, आणि नको ना इतकी चिडचिड करू. अगं मी स्वतःहून असं का करेन आणि माझ्याच बिझनेसचं नुकसान करेन का मी? अगं त्या डिलिव्हरी मॅनने वेळेवर डिलिव्हरी दिली नाही ब्रोशरची, म्हणून प्रॉब्लेम झाला. आणि एक्झिबिशनच्या इथे मलाच त्या ब्रोशरची गरज केवढी होती अगं. अगं वहिनी, पण मी तुला 10 वेळा हेच समजून सांगतेय ना, आपलं प्रोडक्ट आपला ब्रँड लोकांपर्यंत पोहोचावा असं वाटत असेल तर त्यासाठी मार्केटिंग खूप गरजेचं आहे. मी इतकी मेहनत करून ते ब्रोशर बनवलं होतं, तू घेऊन पण नाही गेलीस. आणि माझ्या त्या बनवलेल्या ब्रोशर्स पेक्षा तुला हा डाऊन मार्केट बोर्ड तुला जास्त महत्वाचा वाटला. हे बघ, मान्य आहे मला, हा तुझ्या मुलींनी बनवला होता, कर ना तू कौतुक त्यांचं, पण घरी कर ना. तिकडे इन्व्हेस्टर समोर हा बोर्ड दाखवण्यात काय अर्थ आहे? हा हा काय चाइल्डिश पण, याला म्हणतात अनप्रोफेशनलिझम. हो मग काय, मी 10 वेळा सांगितलंय बहिणी तुला, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. आपल्याला जर ना एखाद्या गोष्टी मधलं कळत नसेल, तर ज्याला कळतं त्याला तरी विचारावं. आणि मला कळतंय, मी सांगते तुला 10 वेळा हे कर ते करू नकोस, तरी तुला माझं ऐकायचंच नाहीये. का कळत नाहीये बहिणी तुला? थर्ड क्लास बोर्ड वापरण्याची काय गरज होती तुला? हे असंच जर चालू राहिलं ना, तर बिझनेस सुरू होण्याच्या आधी बंद होईल. शिल्पी काय बोलतीयस तू? नाही काय चुकीचं बोलतीये मी सांग ना. चुकीचं बोलतेस का बरोबर बोलतेस हा मुद्दा नाहीये, या पद्धतीने बोलायचं नाही तिच्याशी. अरे बाबा, मी तिला फक्त बिझनेसचा सेन्स शिकवत होते, पण ही ऐकतच नाहीये कोणाचं. जे काही शिकवायचंय ते हळू आवाजात आणि व्यवस्थित छान समजवायचं, बॉसिंग करायचं नाही तिच्यावर. नाही बॉसिंग करत नाहीये मी दादा, मी रात्रभर जागून तिला ते ब्रोशर्स बनवून दिले, डिझाईन करून दिले, पण तिने ते एक्झिबिशन मध्ये नेलेच नाहीत यार. काय झालं, सगळं लॉस झाला की नाही आपला? मग 10 वेळा मला म्हणायचं, या अख्ख्या प्रोसेस मध्ये ना शिल्पी मला तुझी खरंच खूप गरज आहे, मला तुझ्या मदतीची गरज आहे. मदत जर घ्यायचीच नव्हती तर मग हे बोलायचं कशाला? हे असं नाटकीपणा करते ना, म्हणून मला फ्रस्ट्रेशन येतं हिच्या बाबतीत. ऐकून घे जरा, समजलं ना? अरे काय ऐकून घ्यायचंय दादा. दादा तू जेव्हा ऑफिस मध्ये काम करायचा, तेव्हा जर तुझ्या कामाचं तुला क्रेडिट नाही मिळालं तर तुलाही राग यायचा ना. चूर्णाची बाटली कुठे आईची? अहो कुठे ठेवली? हे काय अवघडल्यासारखी का बसलीस तू? अहो कुला इकडे झोपव ना. हळू झोपली ती. म्हणजे मल्टीटास्किंगची बादशाच आहे काय सगळं? हळू बोला, ती झोपली उठेल. हो काय एवढी अवघडल्यासारखी बसलेलीस? अहो बरेच दिवस तिला तिची आई सापडत नव्हती ना, म्हणून माझ्याजवळ हट्ट केला की मला मांडीवरच झोपायचं. मग काय झोपवलं. अहो कसला अभ्यास करतेस?
आज ना एक्झिबिशन मध्ये बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या मला, आणि मला काय करायला हवं काय करायला नको हे कळलं. सगळं ना सिस्टमॅटिकली अरेंज केलं पाहिजे. त्याच्यासाठी प्रोडक्ट रेंज कशी ठरवायची हा रिसर्च करते. आणि आज माहितीये तिकडे ना जेवढी सगळी लोक आली होती ना, त्यांनी स्वतःचे ब्रोशर्स आणले होते, पण प्रोडक्टचे इन्ग्रेडियंट्स किंवा त्याचे फायदे असे बायफर्केट केलेले नव्हते. मला असं वाटतंय ना की माझं ब्रोशर जेव्हा मी करेन ना, त्यात हे प्रोडक्टचे इन्ग्रेडियंट्स फायदे हे सगळं वेगवेगळं लिहायला हवं, आणि ते सगळं मॅनेज करेन. पण मला ना आता हे कळत नाहीये की प्रोडक्ट रेंज कशी ठरवायची. म्हणजे आधी जे प्रोडक्ट बनवले तू, त्यात जे रॉ मटेरियल वापरलं ना, त्या रॉ मटेरियलने अजून कुठले प्रोडक्ट बनवता येतील याचा विचार. आता कसं सुचलं तुला की उद्या मंगळवार आहे, कोणाचा तरी उपास असू शकतो, मग काय करूया, मग मी खिचडी करते. मग तुला सडनली काय आठवलं, कोशिंबीर आणि बटाट्याचे पापड हे जर बनवले तर हे दोन्ही लोकांना चालतील, उपासवाल्याला पण न उपासवाल्याला पण. तसंच इकडे करायचं, एका प्रोडक्ट मधून दुसरा प्रोडक्ट बनवायचं, कळलं तुला? खरंच म्हणजे बघा ना, क्लिन्झनर आलं की क्रीम आलं बरोबर स्किन केअर प्रोडक्टसाठी, आणि हेअर प्रोडक्टसाठी ऑइल आलं, त्याच्यानंतर शॅम्पू, कंडिशनर, हेअर स्पा पॅक, असंच काहीतरी ना. परफेक्ट असं. आता हे सगळं जे सुचलंय ना तुला हे लिहून काढ, म्हणजे विसरायला नाही होणार. ऑल्सो तू जे ऑफर करतेस त्याचा विचार करच, पण जे क्लायंट्स येतात ना त्यांना काय हवंय याचा विचार कर. म्हणजे तुझ्याकडे क्लायंट्स येतात पार्लरमध्ये, तर त्यांचे काहीतरी कुरबुरी असतील ना, काहीतरी कंप्लेंट्स असतील की असं प्रोडक्ट हवं, असं प्रोडक्ट हवं, याच्यात हे हवं, याच्यात ते हवं, हे सगळं लिहून काढ. पण आपल्याला जे द्यायचंय ते तर महत्वाचं आहे, पण त्यांना काय हवंय ना ते सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून याचे सगळे डिटेल्स घे, ते नोट डाऊन कर, आणि तसं प्रोडक्ट डिझाईन कर. तसंच आधी स्किन केअर प्रोडक्ट, मग हेअर केअर, आणि मग त्यातनं अजून वेगवेगळे प्रोडक्ट बनवायचे. हे सगळं सोपं होईल तुझ्यासाठी, कारण हे सगळं मी इतकी वर्ष डोळे झाकून करते बरोबर ना. एक्झॅक्टली हेच सगळं आता इकडे अप्लाय करायचं बिझनेस मध्ये. एक सांगू, तुम्ही समजावून सांगितल्यावर ना मला आता सगळं सोपं वाटायला लागलंय. तुम्ही हे किचनचं उदाहरण दिलं नसतं ना तर माझ्या काही ही गोष्ट लक्षात आली नसती. कधी कधी ना खूप हुशार लोक असतात ना, ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बावळटपणा करतात. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की मी बावळट? मग आता उठता बसता तुझी तारीफ करायची? नाही, म्हणजे तुम्ही माझ्यावर चिडता, मला काही गोष्टी समजवता, माझं कौतुक करता, हे सगळं आवडतं मला. पण त्याच्या बरोबर तुम्हीही मला तितकेच आवडता. थँक्यू. हॅलो, हा कर्जा काय करते बाहेर? अहो त्या रिसॉर्ट वाल्याला फोन करते मी. इकडून बाहेरून कशाला, आतमधून कर ना. आतमध्ये जेनी फेशियल करते ना, मग उगाच त्या क्लायंटला डिस्टर्ब नको म्हणून मी बाहेर आली. अच्छा, तुझ्याकडे क्लायंट नाही? नाही, आज नाहीये. का? अहो आपल्याकडे दोनच चेअर आहेत ना, म्हणजे एका चेअरवर फेशियल घेतलं की दुसऱ्या चेअरवर बाकीच्या सर्व्हिसेस देतो. पण ह्या क्लायंटना ना झोपून फेशियल करायचंय, त्याच्यामुळे पूर्ण चेअर ओपन करावी लागते. मग एक चेअर ओपन केली की दुसरी चेअर ओपन करता येत नाही, त्याच्यामुळे दोन तीन क्लायंट परत सुद्धा गेले. अरे यार, दिस इज क्रिमिनल. यू कॅनॉट गो विदाउट क्लायंट्स लाइक दॅट. मला वाटतं आपण पार्लरची जागा मोठी करायला हवी आता. म्हणजे मोठी जागा घ्यायला हवी आपण. नाही घेऊ आपण, पण थोड्या दिवसानंतर बघू. आता या क्षणी मला ना त्या रिसॉर्टवाल्याला फोन करणं जास्त महत्वाचं आहे. कर ना मग. अहो मगासपासून त्याचे सगळे नंबर्स ट्राय केलेत, लागतच नाहीये. मग नंतर कर ना. अहो खूप महत्वाचं आहे, मला कस्टमर्स कडनं फीडबॅक हवे आहेत, म्हणून त्यांचं कॉन्टॅक्ट होणं गरजेचं आहे ना. अच्छा ठीक आहे बाबा, कर तू. जरा हळू, आतमध्ये कस्टमर आहेत ना. तू हळू बोला. दी सॉरी, मला पण मीटिंग. हो
यांच्याशी का संपर्क होत नाहीये? काय रे, किती केस वाढलेत? देऊ का बिस्किट तुला अजून? नको, मी खाते. घ्या पाणी, घ्या. बरं झालं संजू आला, म्हणून तिचा जरा मूड तरी बदलला. बरं, मला एक सांग संजू, पप्पा असा खालच्या खालीच निघून का गेले? म्हणजे बाहेर जायचं होतं का कुठे त्यांना? नाही, पप्पा मला सोडून घरीच गेले. घरीच गेले? किती वाजता येतात साधारण पप्पा घरी? लेट बीट होतो का त्यांना? नाही, जर वर्क जास्त असेल ना तर मग त्यांना लेट होतो, पण ते घड्याळावर माझा होमवर्क पण घेतात. संजू, कोहूने तुला ड्रॉइंग शिकवलं होतं नवीन? हो. मला काढून दाखवतोस का? हो, आता ते मला खूप छान करते. ड्रॉइंग वगैरे काढूया आपण नंतर. आपण गार्डन मध्ये जाऊयात का, तुझ्या फेवरेट गार्डन मध्ये? आणि येते तर मस्त आईस्क्रीम पण खाऊयात. हे बिस्किट खाऊन बोर झालं ना तुला? मम्मा, गार्डन मध्ये नको, आपण मॉल मध्ये जाऊया. मी एक न्यू गेम बघितलंय, तो मला खूप आवडलाय. चालेल, मॉल मध्ये जाऊयात. चल, एक मिनिट. हॅलो, बोल. हॅलो शिल्पी, तू घरी आहेस का ग? अजून कुठे असणार? अगं ऐक ना, मला ना वेंडर कडे फीडबॅक साठी जायचं होतं, तर तू येशील का माझ्या बरोबर? मला यायला काही प्रॉब्लेम नाहीये ग, पण आधी तुझ्या नवऱ्याला विचार बाई, त्यावरून नंतर वाद नको कुठले. शिल्पी ऐक ना अग, नको ना असं बोलूस. हे बघ, तू नेहमीच या बिझनेसचा भाग राहणार आहेस आणि आहेस, हे लक्षात ठेव. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींचा ना राग मनात नको ठेवू, त्रास होईल तुला. आता तसंही घरातल्या सगळ्यांचं ऐकावंच लागणार मला. आधी एवढ्या चुका करून ठेवल्यात, ते एवढं मोठं क्रेडिट झालंय की आता कितीही झालं, कुणीही काही बोललं तरी माघारच घ्यावी लागणार आहे मला. अगं असं काही नाहीये, ही भांडणं हे मतभेद सगळे बाजूला ठेव. आणि मला काहीही माहित नाही, तू माझ्या बरोबर येतेस आणि तेही मनापासून येतेस, कळलं तुला? ठीक आहे, येते मी. ठीक आहे, ऐक, मी पार्लरचं काम आटपल्यावर तुला फोन करते, तू तयार राहा. ओके, बाय. मम्मा, आता मी आलोय तर काय चाललंय तुझं? आपल्याला जायचंय ना मॉल मध्ये. अरे हो, हे बघ, आपण मॉलमध्ये जाऊया, तू म्हणतोय तो गेम खरेदी करूया, किंवा आणखीन तिकडे काही गेम्स असतील ते खेळूया, मस्तपैकी खाऊया पिऊया, सगळीकडे फिरूया. आणि हो, तुझा आवडीचा आईस्क्रीम सुद्धा खाऊया आपण, सगळी मजा करूया. आणि मग मी पप्पांना फोन करेन, पप्पा तुला घ्यायला येतील, मग तू पप्पांसोबत घरी जा आणि मग मी माझ्या कामाला जाईन. डन? डन. येस. उशीर झालाय ना मला, आईने निदान उठून तरी जायचं. आई, आई कुठे बाबा? आई खाली गेली भजनाला. भजनाला गेली? आताच जायला पाहिजे होतं का तिला? उठून तरी जायला पाहिजे होतं. आता बघा, लेट झालं तर काय करणार मी? एक गोष्ट जागेवर सापडत नाही हा आपल्याकडे तर. तू जर शांत बसतेस का? तुला काय हवं ते देतो मी. शांत बसायला वेळच नाही हो बाबा. आऊ बहिणीचा कधीही फोन येईल, तिने मीटिंगला बोलवलंय मला, मला रेडी राहायला पाहिजे. बर. हे बघ आम्ही काय आणलंय. आजोबा कसं आहे? छान आहे ना? बघ ना कसं आहे. नाईस. नाईस काय, हे घालून दाखवायचंय तुम्हाला कसं दिसतंय बघायचं. नाही नाही नाही, तू काढू पण नकोस ते, आता माझ्याकडे वेळ नाही, मी खूप गडबडीत आहे. वेळ काय, 2 मिनिटं पण नाही लागणार. नको मयुरी, प्लीज, मी सांगितलं. तू बस ना. अगं शिल्पी, एवढं म्हणते ती तर ऐक ना, दाखव ना तिला घालून. बस लगेच होईल. ठीक आहे, पटको ना. हो. दुसऱ्या कोणीतरी मॅन्युफॅक्चर केलेले प्रोडक्ट स्वतःच्या नावाने विकणं हा देखील एक फ्रॉड आहे, असं नाही वाटत तुम्हाला? अहो, यात काही फ्रॉड नाहीये, असं सगळे जणच करतात. हे बघा, आमच्याकडे असे अजून खूप प्रोडक्ट्स आहेत जे आम्हाला वेगवेगळ्या सप्लायर्सने दिलेले आहेत, आणि त्यावर पण आम्ही आमचंच ब्रँडिंग केलेलं आहे. पण सप्लायर तुम्हाला परमिशन देतात? आम्ही प्रोडक्ट घेताना त्याची सगळी किंमत पे करतोय. आम्ही बल्कमध्ये ऑर्डर देतो म्हणून सप्लायर्सला काही प्रॉब्लेम नसतो, आणि आम्ही त्यांचे प्रोडक्ट्स घ्यावे म्हणून ते आपणहून अप्रोच होतात. अश्विनी मॅडम बरोबर जेव्हा आम्ही डील केलं तेव्हा ब्रँडिंग बद्दल त्यांनी काहीही क्लॉज सांगितलेलं नव्हतं, नाहीतर आम्ही हे आधीच क्लिअर केलं असतं. त्यांची तयारी असेल तर अजूनही आम्ही त्यांना पुढची ऑर्डर द्यायला तयार आहोत.
मी त्याबद्दल बोलतो त्यांच्याशी, पण जो काही फायनल डिसिजन घ्यायचा असेल तो त्यास घेतील. ओके. सो प्रिटी. आजोबा बघा ना कसं दिसतंय. उत्तम. शकुंतला दिसते. ठीक आहे, काढूया आता. झालं समाधान? काढ. तू आलीस ना की ते बाकी सगळं ट्राय कर. बाकी सगळे पण ट्राय करू. येस. गो बहिणी बरोबर जायचं म्हणून संजूला सुद्धा मी पाठवून दिलंय. तुझं ना अति होत आहे. तो बिचारा शुक्रवारची वाट बघत बसतो तुझ्या भेटीसाठी, आणि तू त्याला घालवून दिलंस. त्याच्यामुळे तू देखील नाराज झाली, ती आपल्या मैत्रिणीकडे जाऊन बसली. बाबा अहो, माझं सगळं मान्य आहे, पण मी तरी काय करू. संजू जर इथेच थांबला असता तर त्याने मला जाऊच दिलं नसतं. मी फोन केलाय या मीटिंग साठी, याचा अर्थ ही मीटिंग खूप महत्वाची आहे. ती माझ्यावरती डिपेंडेंट असणार, म्हणूनच तिने फोन केला असेल ना. मला वेळेत पोहोचायला पाहिजे. अगं शिल्पी, अगं तिने सांजेच्या वेळेला असा कपाळाला हात लावू नये. अगं डोक्याला हात लावायचीच वेळ आलीये. अगं ऐक ना माझं, ती ऑर्डर कशी काय घेणार होते, आणि असा बिझनेस करून काय फायदा आहे. आपलं प्रोडक्ट ते त्यांच्या नावाने विकणार आहेत. अगं अगं मग विकू दे ना, काय फरक पडतो. बहिणी तू ठरव एकदा, तुला हा बिझनेस ग्रो करायचा आहे की नाही. प्रत्येक ऑर्डर अशी नाकारू नाही शकत. लास्ट टाइम काय झालं, सर्टिफिकेट नाहीये म्हणून नाकारली, मग त्याच्यानंतर डिग्री नाहीये म्हणून, आणि आता काय ब्रँड. अगं किती नुकसान करून घेणार आहेस तू स्वतःच. अगं नुकसान जर ती ऑर्डर मी घेतली असती ना तर झालं असतं. मला सांग बघू, प्रोडक्टचा फॉर्म्युला आपला, कष्ट आपले, आणि नाव त्यांचं. अगं पण पैसे मिळाले असते ना वहिनी, हा मुद्दा का नाही लक्षात येते तुझ्या. शिल्पी मला असं वाटतं ना, पैसा म्हणजे सगळं काही नसतं. अगं आपलं प्रोडक्ट ते त्यांच्या नावाने विकणार आहे, आणि जे लोक आपलं प्रोडक्ट वापरणार त्यांना कळणारही नाही ते आपलं प्रोडक्ट आहे. मग अशा ऑर्डरचा काय उपयोग आहे सांग ना. करेक्ट आहे. काही करेक्ट नाहीये. तुम्हाला ना माझा मुद्दाच कळत नाहीये. हे बघ वहिनी, अगं ब्रँड काय कधीही उभा करू शकतो आपण, पण बिझनेस मध्ये सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे पैसा. हे तू आता जे काही बोलून दाखवलंस ना मला, हे सगळं भाषणात बरं वाटतं का ऐकायला, पण प्रॅक्टिकल लाईफ मध्ये हे नाही अप्लाय होत. हा बिझनेस आहे, वी हॅव टू बी प्रॅक्टिकल इन इट, तर काहीतरी अचीव होईल ना. दादा कळतंय तुला, ही हवेत उडायला लागलीय, हिला जमिनीवर आणण्याची गरज आहे, आणि त्यासाठी तू तिला मदत कर. आणि तू काय फक्त नवरा आहेस म्हणून मी नाही आज सांगत आहे तुला तिला मदत करायला, पण तू स्वतः पण एक बिझनेस मॅन आहेस. मग एका बिझनेस मॅननी एका बिझनेस वुमनला मदत करायला नको, समजावून सांग तिला. त्यापेक्षा तू मला समजून घे ना. शिल्पी आणि माझे पाय ना हवेत नाहीये, जमिनीवरच आहेत अगं. आणि मला फक्त माझ्या नावाच्या पाठी पळायचं नाहीये, मला माझं ध्येय गाठायचंय, माझा बिझनेस मोठा करायचंय. अगं मला माझं स्वप्न पूर्ण करायचंय. हळूहळू आपलं काम वाढेल आणि आपला बिझनेस मोठा होईल, पण त्यासाठी आपल्याला आपलं नाव मोठं करावं लागेल. आणि शिल्पी ही ना एक स्ट्रॅटेजी आहे. आणि तुमच्या या स्ट्रॅटेजीमध्ये पैशाला काहीच महत्व नाहीये का? आहे ना, पैसाही तितकाच महत्वाचा आहे, पण नावापेक्षा नाही शिल्पी, नाव मोठ आहे. इकडे आम्हाला आमची लेबलिंग करायची असते, म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही तुमचा लेबल लावू नका. अश्विनी तू दिलेला प्रसाद ना सगळ्यांना खूप आवडला. हा आणि काय तू त्याचं नाव सांगितलं का? पंच समथिंग, पंच खाद्य. येस आठवलं. हे प्लीज मला त्याची रेसिपी सांगशील का ग? काय झालं अश्विनी, तो रिसॉर्ट मॅनेजर काय म्हणाला हाच विचार करतेस ना अजून? माझ्या डोक्यातनं तो विचार जातच नाहीये जेनी. अश्विनी एवढं ओव्हर थिंकिंग करून कसं चालेल? लास्ट टाइम आपण 10,000 टॅगची ऑर्डर कम्प्लीट केली होती की नाही, तेव्हा सर्टिफिकेटचा इश्यू झाला होता ना, तेव्हा तो काय मॅन त्याचं नाव मस्त काय नाव गं, सुनील हा सुनीलला विचार ना, तो आपल्याला फीडबॅक तर देईलच ग, आणि इव्हन नेक्स्ट बॅचची ऑर्डर पण देईल, कारण आपले पॅक्स आवडले होते त्याला. काय
राखू, मी उद्या तुम्ही शिकवलेली काळ्या वाटाण्याची कुसळ करणार आहे आणि बटाटा भजी करणार आहे, तर तुम्ही जेवायलाच या. अरे वा, बऱ्याच दिवसात तुझ्या हातची उसळ खाल्ली नाही मी. बरं झालं तू आधीच सांगितलंस ने. उद्या काही करू नका. हो का? आधी जर तुम्हाला ही फिगर ऐकवली असतीस ना तर मी रेडी झालोच नसतो. पण आय एम इम्प्रेस्ड. दिस इज साइन ऑफ परफेक्ट बिझनेसमॅन. तू इतक्या मोठ्या कोर्टवर आपल्यासाठी डील आणली. आज मी तुला प्रॉमिस करतो, माझ्याकडून तुला गिफ्ट मी नक्की देणार आणि ते तुला घ्यावं लागेल. ते गिफ्ट तर ठीक आहे, पण ते पण वगैरे काही नको. आज मी खूप खुश आहे. का माहितीये? आपण दोघं एकत्र काम करतोय. हो हो, येतो येतो, नक्की येतो. ओके ओके, या आनंदाच्या भरात मी पुढच्या मीटिंगचे विसरून गेलो. आय विल कम बॅक. तू सर, जर तो मी आकडा तुम्हाला आधी सांगितला असता तर तो तुम्ही कधीच ऍक्सेप्ट केला नसता. अँड सर, लेट मी टेल यू, this is a sign of a perfect businessman. theek hai sir, profit jala ani to hi double. I know sir, mi tumcha kadunus business shikhtoy, but you must admit ki I'm a very good student. sir ase kay bagta hai? don't worry, mhanje he sagla karna magcha na maje intention kahi vegla nahi hai. ani he sagla na mi tumhala impress vagare karayla ta karatas nahi, karan maja to agent ata ata nahi cha. na to thevhi nako sir agent. वी आर कलिग्स आणि आपण कायम कलिग्सच राहू. काम मोठं केलंयस तू, प्रॉफिटही डबल झाला कंपनीला, बट यू टू कर रिस्क. याच्यामुळे आपला हा प्रोजेक्ट हातात गेला असता. सर जर रिस्क नाही घेतली तर आपला बिझनेस कसा फ्लरिश होणार? आणि हे सुद्धा ना मी श्रेयस वाघमारेंकडूनच शिकलोय. कुठून खा बसते? टिकून बसायची बसायचं तर हळू आणि बरं वाटते का तुला आता? हा, किती वेळा सांगितलंय, कुठे जायचं झालं तर एकटी जाऊ नकोस, कोणाला तरी घेऊन जा. पण नाही, आमचं कोण ऐकतंय? आई तुम्ही जरा शांत व्हा ना. बस बोलणाऱ्याचं तोंड दिसत, करणाऱ्याच नाही. मी कशाला माझ्या जीवाला त्रागा करून घेते ना, मला कळत. आई अहो, शिल्पी तुझ्यासाठी लिंबू पाणी आणते म्हणजे तुला बरं वाटेल. बाबा तुम्ही इथेच थांबा. शिल्पी अशी एकटी कुठे गेली होतीस तू? मला थोडी शॉपिंग करायची होती म्हणून बाहेर पडले होते. अच्छा, शॉपिंगला गेली होती. हे अपॉइंटमेंट लेटर तुझं शॉपिंगचं बिल आहे.
अगं या अवस्थेत तू इंटरव्ह्यू द्यायला गेली होती. शिल्पी काय चाललंय तुझं, मला जरा स्पष्ट सांगशील का? नाही येत झोप का सारखं ना डोक्यात शिल्पीचाच विचार चालू आहे. आता काय झालं तिला? शिल्पीला ना खूप इन्सिक्युअर वाटतंय आणि तिच्या या अवस्थेत तिचा असा विचार करणं तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठी चांगलं नाहीये. आपण तिच्यासाठी काहीतरी करूया ना. अजून काय करायचं अश्विनी, आपण दोघं या घरात सगळी लोक तिची काळजी घेत आहेत, सगळं जे पॉसिबल असेल तिचं मन राखण्यासाठी सगळं काही करतोय आपण. अजून काय करायचं सांग मला. आणि मला सांग, तिला हळूहळू कळेल ना की ती इकडे सिक्युअर्ड आहे, तिला काही प्रॉब्लेम नाहीये, सगळे तिची काळजी घेत आहेत, तिच्या बाळाची काळजी घेत आहेत, कळेल तिला हळू. तुला माहिती ना तिला हळूच कळतं सगळं. तुझा असा विचार करून इकडे असं अपरात्री जाग राहून काही होणार नाहीये. झोप अश्विनी झोप. आधी अब तो तेरी लाइफ सेट है, अब मेडल मिलेगा, फिर अच्छी खासी जॉब मिलेगी, फिर लाइफ में तू जो चाहे वो कर सकता है और फिर मजे ही मजे. गुड मॉर्निंग स्टूडेंट. गुड मॉर्निंग सर. प्लीज सिट डाउन. हार्टिएस्ट कॉन्ग्रेच्युलेशन्स, या बॅचचा रिझल्ट खूप छान लागलेला आहे, सगळ्यांना खूप छान मार्क मिळालेले. आज आपण इथे सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन साठी भेटलेलो आहोत. तुम्ही सगळेजण जेवढे एक्साइट आहात तेवढंच मी आणि प्रिन्सिपल सर सुद्धा आहे. आणि मी नेहमीसारखं 45 मिनिटं तुम्हाला लेक्चर वगैरे देणार नाहीये. आपण लगेच सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन साठी सुरुवात करूया. प्रिन्सिपल सर तुम्हाला सर्टिफिकेट देणार आहेत. येस, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू स्टुडंट. तुम्ही सगळ्यांनी खरोखरच खूप छान परफॉर्मन्स केलेला आहे. सो फर्स्ट रँक मिळालेला आहे अश्विनी, प्लीज. थँक यू सर. अश्विनी, या कॉलेजला तुमचा विशेष अभिमान आहे. येस, अनेक डिफिकल्ट सिच्युएशन मधून बाहेर पडून आणि प्रत्येक वेळी आपल्या कामावरती फोकस करून अश्विनीने हा कोर्स कम्प्लीट केलेला आहे. सो आम्हा सगळ्यांना प्राऊड फील होत आहे की अश्विनी सारख्या स्टुडंटनी या कॉलेजमधून ऍडमिशन घेऊन हा कोर्स कम्प्लीट केलाय. अश्विनी, तुमच्यामुळे ही बॅच कायम लक्षात राहील. ऑफकोर्स, एवढं ऍडव्हेंचर्स वर्ष कोण विसरेल हो ना. अश्विनी, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. प्रिन्सिपल सरांनी या कॉलेजची ब्रँड अँबॅसिडर म्हणून तुम्हाला एक ऑफर दिली होती, ती आम्हाला मागे घ्यावी लागते. आता जे काय घडलंय त्यावरून ट्रस्टी सर यासाठी रेडी होणार नाही. सो आय एम रिअली सॉरी. सर अहो, सॉरी का बोलताय तुम्ही? मला या कॉलेजने बरंच काही दिलंय. मला सर्टिफिकेट मिळालंय आणि तसंही हे कॉलेज माझंच आहे ना. येस, हे कॉलेज तुमचं सुद्धा आहे. आमच्याकडनं कधी काय मदत लागली तर नक्की सांगा. सर, तुमची मदत मला खरंच लागणार आहे. म्हणजे ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचा माझा उद्देश हाच होता की मला एखादी छान डिग्री मिळावी, त्यातलं सायंटिफिक नॉलेज असावं आणि त्याच्यानंतर माझं मी प्रोडक्ट लॉन्च करू शकेन. सर, आत्ता याच्या पुढे जे मी प्रोडक्ट तयार करणार आहे ना, त्याचं सर्टिफिकेशन मला तुमच्याच लॅबमध्ये करायचंय. तुम्ही कराल ना सर? हो नक्कीच. थँक्यू सर. प्लीज.
यानंतर डेझी प्लीज. एकदा अभिनंदन भविष्यासाठी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. एक करू सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. त्याच्यासाठी ना फूल न फुलाची पाकळी म्हणून मी तुला एक गोष्ट देणार आहे. याला नाही म्हणू नकोस, घे. हे काय आहे? पैसे कशासाठी? अगं आता हे असे पैसे ना मी तुला दर महिन्याला देत जाईल. तू आपल्या बिझनेस साठी एवढे कष्ट घेते, त्याचा मोबदला नको मिळायला? म्हणजे तुम्हाला आता सॅलरी देणार आहे? सॅलरी असं नाही ग, म्हणजे तुझं फिक्स्ड इन्कम असायला हवं ना. एक मिनिट, बहिणी, मी हा बिझनेस आपल्या दोघींचा आहे असं समजून करत होते. 50-50 काय नाही केलं ग मी. रात्रभर जागून तुझ्या त्या प्रोडक्टच्या पॅकेजिंग साठी तुला मदत केली. त्या एक्झिबिशन साठी ते ब्रोशर बनवून दिलं, ते डिझाईन करून दिलं. ते सावंत काकूंचं घरगुती नेटवर्क वापरून अख्ख्या सोसायटीभर फिरले, लोकांना रिक्वेस्ट केली घ्या हे प्रोडक्ट घ्या म्हणून. चांगलं आहे. आणि या सगळ्याचा मोबदला म्हणून तुम्हाला सॅलरी देते? नाही अगं शिल्पी, तू प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. म्हणजे मला असं वाटलं की तुला फिक्स्ड इन्कम हवाय म्हणून. हवाय हो, हवाय मला फिक्स्ड इन्कम हवाय. पण मी बिझनेस वुमन होणं डिझर्व करत असताना तू मला नोकरासारखं का वागवतीयस? असं नाही आहे का शिल्पी? आहे बहिणी, असंच आहे ना. एवढे एफर्ट घेतल्यानंतर ते पण प्रेग्नन्सी मध्ये, तू मला पार्टनर बनवायला पाहिजे होत. झाली परत रिएक्ट. अरे समोरचा काय बोलतोय ते ऐकून घे, समजून घे जरा. दादा प्लीज, हा प्लीज, तू तिची बाजू घेऊन माझ्याशी भांडू नकोस. मला आता काय वाटतंय ना हे तुला नाही कळणार. बोलतेस तू काय बोलतीये? म्हणजे सॅलरी दिलीये तिने मला आणि काय ग बहिणी, मी ते तुला जेनिफर वाटले. तुझ्यासोबत काम करण्याचे पैसे द्यायला, सॅलरी द्यायला, हे किती इन्सल्टिंग आहे तुला. तुला अंदाज तरी आहे या गोष्टीचा? मला आता काय वाटत असेल याची कल्पनाही येते. शिल्पी सॅलरी दिली तू, पण इथे थांबायचंच नाही. शिल्पी आता थांब अगं, तू काय अहो. पण थांब जरा, अहो मला चिडली आहे, तुझं ऐकणार आहे का? ती आता रागाच्या भरात गेलीये, तिच्या मागे जाऊ नकोस. डोकं थंड झालं की येईल ती. पण अहो माझं खरंच चुकलं का? गेले काही दिवस ती खूप काळजीत होती म्हणून मी तिला पैसे दिले. म्हणजे मला वाटलं की तिला. अश्विनी तुझं काही चुकलेलं नाहीये, कळलं तुला? तिला तुझा मुद्दाच कळला ना, त्या तुझी काय चूक आहे?